त्यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या हक्कभंग समितीवरच आक्षेप घेतलेले आहेत. हक्कभंग समितीमधील काही सदस्यांवरती अपात्रतेची टांगती तलवार आहे असं सदस्य हक्कभंग समितीत कसे असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हक्कभंग समिती घटनाबाह्य ठरू शकते अशी भीतीही राऊतांनी व्यक्त केली. शिवाय ज्यांनी राऊतांविरोधात हक्कभंग दाखल केले आहेत त्यांनाच हक्कभंग समितीत घेतलं कसं असंही राऊत यांनी पत्रात म्हटलंय. हक्कभंग समिती तटस्थ नाही असा आरोपही राऊतांनी केला. या हक्कभंग समितीमध्ये राजकीय विरोधकांना जाणीवपूर्वक स्थान दिल्याचंही राऊतांनी सांगितलंय. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये लव जिहादचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे. एका 14 वर्षांच्या पीडित मुलीचं अपहरण करून तिचं धर्मांतर केलं गेलं. पीडित मुलगी 8 महिन्यांची गर्भवती राहिली आहे. श्रीरामपुरातील 14 वर्षांच्या मुलीवर नझीम पठाण या आरोपीनं अत्याचार केले आणि धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीच्या आईनं तिच्या लालभाई शेख नावाच्या साथीदाराच्या मदतीनं तिची विक्री केली आणि जबरदस्तीनं धर्मांतर केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणात आरोपी नसीम पठाण आणि नवाब शेखला अटक केलेली असून पीडितेची आई फरार झाली आहे. मी कामावर आल्यानंतर माझ्या आईने हे पण सांगितलं, अरे दादा आपल्या मुलीचं असं असं केलंय म्हणतात, विक्री केली म्हणतात. माझ्या डोळ्याला पाणी आलं, मला वाईट वाटलं. हा प्रकार कसा झाला असेल तरी या तळागळात जाऊन सरकारने असे जे काही आरोपी असतील, गुन्हेगार असेल, यांना समोर आणावं. प्रकरण एकंदरीत आमच्या निदर्शनास आल्यानंतर सदर न्यायालयाच्या आदेशाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये 370/23 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये गुन्ह्यातील 2 आरोपी आम्ही तात्काळ अटक करून पीडितेला वैद्यकीय तपासणी करून सध्या ती CWC समोर हजर केल्यानंतर स्नेहालय नगर